तर हे तुमचे 5 हिस्से. ते समोर झोपडीसारखा काय विषय आहे? ते टेंट्स आहेत तुम्हाला राहण्यासाठी. आता इथून पुढे 3 महिने तुम्ही इथेच राहायचं. काय? हो, आता इथेच राहायचं, इथेच खायचं आणि इथेच प्यायचं. हा, ते बरे, इथेच प्यायचं. नाही तसलं काही चालणार नाही. आता कुणीही कुठलंही व्यसन करायचं नाही. आणि तो बोर्ड दिसतोय का? त्या बोर्डावर तुमचे मार्क लिहिले जातील. कुणीही चिटिंग केली की डायरेक्ट मायनस मार्किंग. काका तुमचा अंपायर. कधीपासून सुरू करायचंय शेतीचं आयपीएल? आयपीएल नाही, बिग बॉस. पेल नाही, बिग बॉस. आतमध्ये राहायचंय ना, आतमध्ये राहायचंय ना. आजपासून नाही, नाही आतापासूनच. 3 महिन्यात तुम्हाला बेल पेपरचं पीक घ्यायचंय. चला कामाला लागा. ऑल द बेस्ट. दाखवा मग करून. ए सूरज, कोणतं पीक म्हणली ती? काहीतरी बैल, ते आपलं पेपर काय? नाही नाही, बेल पेपर म्हणजे रंगीबिरंगी ढोबळी मिरची. कळलं का? रंगीबिरंगी ढोबळी ढोबळी मिरची मिरची मिरची. कुणाला काही कळलेलं नाही. झिरो आहेत सगळे, झिरो. उपसरपंचांचं झालं की आपण पण घेऊन नांगरू. त्यांचं आहे ना ट्रॅक्टर. चालतंय. काम थांबलंय. हा विषय चाल ना. काय डान्स करायला लागले काय? ओ बंद करा ते. काय भारतराव, काय चाललंय हे? शेती नांगरून घ्यायला लागलो. काय ठरलं होतं आपलं? शेती तुम्ही करायची, मजुरांनी नाही. मजूर माझेच आहेत की? घरी पाठवा त्यांना. जा ए निघा चला. कसं आहे ना भारतराव, आपल्याला पीक जरी आधुनिक घ्यायचं असलं तरी शेती मात्र पारंपरिक पद्धतीनेच करायची आहे. म्हणजे काय? म्हणजे नांगरानी. कळलं? अरे आणि हा ट्रॅक्टर तुला चालवता येतो? हो. मग तू नको चालवूस, मी चालवतो. भारतराव थँक्यू. चला येतो. नीट घेऊन जा घरला. आमच्या झिरो मायनस 3. आईला तर नांगर कुठं आणायचा आपण? हाय सुरेश. हा. तू घेतो का नांगरून? तुझा फाळ बाहेर आलाय. किसनेकडे आहे ना नांगर? हा किसन्या. किसनरावजी मामा साहेब, तुमच्याकडे नांगर आहे ना? होता, मोडला. मोडला भाई? ओ दाखवते ह्याला. आयला या शेतीच्या टेन्शन ढेंडाळी लागली राव. ए सूर्या, आज दिसलं का? कपे ए बैल कधी यायचं? तिथं ये, तिथलं आहे शेल्फी घे. ए टमरे बैल आला. हे काके एकच. ओ दादा, दुसरा बैल कुठे आहे? अहो त्याचा मूड नाही. हो बैलाचा पण मूड असतोय. म्हणजे तो नाही म्हणतोय, त्याच्या बसाई जागेवर बेंड आले. अरे पण दुसरा बैल आणायचा कुठून? नाही तर काय, एका बैलाने कसं काय शेत नांगरायचं? दुसरा बैल तर लागणारच ना. बरोबर आहे तुझं. बजा दुसरा बैल लागलत ना. तेच तर मी बोलतोय. हो साहेब चालत नाही का? ओ साहेबराव चला ना जरा, लई मदत होईल बघा तुमची. या बैलाचं नाव साहेबराव का ठेवलं असन? ते त्याच्या आईला जाऊन विचार. साहेबराव हलायचं नाही. साहेबराव तुमची असल असत ना एखादी काय? आमचं अजून काहीच नाही. हो नुसते हिडो बघू बघू बेजार आहेत आम्ही. साहेबराव तुझा काय प्रॉब्लेम आहे? चाबू कुठे ठेवला रे? आना दोन फटके आण तो त्याला. बरोबर चाला. ओ भरतराव नको नको, मी बोलतो त्यांच्याशी. साहेबराव चला ना जरा, लई मदत होईल बघा तुमची. तुम्हाला कंटाळा आला की आपण लगेच थांबू. यंदाच्या पोळ्याला सिल्कचा झापाशी होतो तुम्हाला. Come on!
भारतराव दामय. रम्या जरा मानला करतोस का इकडे ते झालेलं द्या. हे घ्या, अफगाणिस्तान घ्या. पुढचा नकाशा येतो. हे सूर्या, मला इंग्लंड पाहिजे. काय पाहिजे तुला? हे गप गुमान मिळते का? नाही तर ते नाही मिळायचं. ही तर चटकी बसायला लागली मला. बजा तू खा, पोटभर खा. बजा तू आरामात खा. अरे तुझ्यामुळं आज आमचा खशियत नांगरून झालं. बजा तुझ्यासाठी हे पण आणलंय, लॉलीपॉप. तुला आवडतात ना? का का भाकरी बरोबर. काय झालं? काय रे? मी आलो एक मिनिट. काय बजाव? काय चाललंय? साहेबरावांना खाऊ घालतोय. असा कधी मी जेवत नाही. काय काय टाइमपास चालवलाय? देतो रे, थांब. अरे 10वा दिवस आहे आज, कधी करणार पेरणी? अरे पण तंगड्या तोडतोय इकडे. काल मी सगळ्यांना बियाणं वाटायला दिली होती, पाटली. ते राहिलेलंच आहे. बियाणं राहिले, शेती करतोय. नगनग महिनस 10 होतील. केलं केलं केलं. पाच हिस्से सील पॅकेज. उपसरपंच हा घ्या तुमचा हिस्सा. हे रे, हा कसं आहे आता समान वाटप झालेलं आहे. उद्यापासून पेरणी सुरू आहे मामा. उद्यापासून पेरणी करणार. शाबास. कशी करणार पेरणी? पाण्याचं काय? भारतरावांची हिरा आहे ना इथं जवळच, मोटर टाकू आणि काढून घेऊ पाणी. तो विषयच नाही ना. कसं आहे आता स्पर्धा सुरू झालेली, कॉम्पिटिशन. त्यामुळे माझ्या विहिरीचं पाणी मी कोणाला भी देणार नाही. पण असं कसं म्हणून चालेल? आम्ही कुठनं आणायचं पाणी? तुम्ही मस्तात ना ना, मला काय घेणे. बरोबर आयला. हे बरं आहे, माझ्याकडून अख्खा वावर नांगरून घेतलं तुम्ही. तेव्हा कुठं गेली होती तुमची स्पर्धा? सांगा. भज्या माझा बोळा भज्या. तुझ काय प्रॉब्लेम आहे? तुला ऐकलेला देते की मी विहिरीच पाणी. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ भारतराव. तुम्ही बघा काय पाणी. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा प्रॉब्लेमच आहे. कोण कुणाचं पाणी कधी पळवलं काही सांगताच येत नाही. गुड नाईट.